एक नंबर नजारा, वाव सॉलिड। तुम्ही बघू शकता मी आता गुरववाडीच्या वरती आहे, म्हणजे आमच्या रानामध्ये आहे काजूच्या बागेत, आणि इथून हा मला व्ह्यू दिसतो आहे, आणि तिकडे समोर दिसतोय तो विशालगड आहे, आणि त्याच्या तिकडे मुस्कुन ऋषी, आणि त्याच्या तिकडून इंद्रधनुष्य आहे, आणि तिकडे ऊन पण बघू शकता, मध्येच ऊन आहे, इकडे सावली आहे, आणि इथे बघू शकता मध्ये किती ढग आलेत खाली। कुठे दोन? हा मी आता संध्याकाळचे वाजलेत 6:30, आणि कुठे हे बघा इकडून क्लिअर दिसते, दोन आहेत, दोन इंद्रधनुष्य आहेत, तुम्ही बघू शकता। हा बघा हा इकडे एक आहे, दिसत असेल तुम्हाला, मुचकुन ऋषीच्या डोक्याच्या वरती एक आहे, हा इथे ते एक आहे, आणि त्याच्या बाजूला एक नंबर पडले ते विशालगड आहे, आणि तिकडे ऊन पडलंय तो भाग विशालगडचा आहे। हा बघा अप्रतिम नजारा साखरप्यामधून, संध्याकाळचा एक फेरफटका रानातला, त्यात पाऊस पडून गेला थोड्या वेळापूर्वी। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वदरे, आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो कसे आहात, बरे असालच? तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या बागेमध्ये, म्हणजे वरती गुरववाडी, गुरववाडीमध्ये साखरप्यामध्ये गुरववाडी आहे तिकडे, आणि मी असंच एक संध्याकाळचा फेरफटका म्हणून वरती आलो, ते माझ्या पाठी पप्पा दिसत आहेत तुम्हाला, आणि इकडे अद्भुत एक नजारा आहे हे बघा। आत्ताच पाऊस पडून गेला थोड्या वेळापूर्वी, आणि इंद्रधनुष्य तिकडे बघू शकता, इकडे खाली आपला साखरपा पूर्ण बाजारपेठ दिसते, इकडून हे बघा हे पूर्ण आपला साखरपा, कोंडगाव बाजारपेठ साखरपा, आणि या साईडला इंद्रधनुष्य, आणि मस्त अशी हिरवळ। मी आता थोडा वरती आलो आहे, म्हणजे आमच्या रानापासून वरच्या साईडला, आणि हे बघा इकडून आपल्याला पूर्ण दिसतोय इंद्रधनुष्य। हा बघा, तर माझ्यासमोर पप्पा चालतात माझे। हा बघा तुम्हाला अजून मी फुडून दाखवतो, हे बघा आता मी वरच्या साईडला आलो आहे। हा बघा हा पूर्ण दिसतोय आता आपल्याला, हा बघा पूर्ण हिरवळ आहे। हा बघा आता या साईडनी, हा बघा आणि त्याच्या बाजूला एक दुसरा आहे, काय नजारा आहे, एक नंबर। तर मित्रांनो या वरून खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, तिकडे डोंगरामध्ये पण बघू शकता ढग उतरलेत खाली, हे बघा एक नंबर ना हिरवळ। लॉकडाऊन आहे, 8 दिवस कडक लॉकडाऊन आहे, तर म्हटलं एक रानातून एक फेरफटका, तर संध्याकाळचा असा फेरफटका असतो माझा इकडचा। आणि व्हिडिओ यासाठी बनवला कारण की मला इंद्रधनुष्य दिसला आणि मस्त निसर्ग दिसला, त्यासाठी व्हिडिओ मी बनवला। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लिंक शेअर करायला विसरू नका। जिथे बघू शकता धुकं किती खाली आलं आहे, म्हणजे डोंगरामध्ये धुकं आहे, हे बघा वाव असं ना।
हे बघा इकडून पण कसं वेगळं दृश्य आहे, या साईडनी पण आकाश बघा कसं झालं आहे आणि ढग.